विद्यार्थी मित्रांनो, श्रीपती आणि त्याची बहीण तारा, श्रीपती आणि त्याची बहीण तारा ही सायंकाळी शेतामध्ये कामाला जात होती. काम करत असताना श्रीपतीला तिथून जाणाऱ्या एका सापाने धंश केला, चावला. साप चावल्यानंतर श्रीपती आणि त्याची बहीण तारा ही अत्यंत घाबरली. तारा ही सर्वत्र आरडाओरड करू लागली. श्रीपती जोरजोरात ओरडायला लागला, वाचवा वाचवा वाचवा. त्या ठिकाणी असलेले लोक हे जमा झाले. लोकांना तो साप तर दिसला नाही, परंतु त्या सापाच्या दंशाने ते लोक देखील घाबरून गेले. त्यावेळेस तारा ही त्या सर्व लोकांना सांगत होती की आपण श्रीपतीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले पाहिजे. त्या ठिकाणी सापाच्या विष उतरवण्यासाठीचे इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन दिल्याने सापाचे विष देखील उतरेल आणि श्रीपतीला बरं वाटेल. परंतु तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा खूप होती. त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता की आपण श्रीपतीला मांत्रिकाकडे घेऊन गेले पाहिजे. त्यांनी ताराचे म्हणणे ऐकले नाही आणि तात्काळ श्रीपतीला उचलून बैलगाडीत टाकले. बैलगाडीत टाकल्यानंतर श्रीपतीला घेऊन मांत्रिकाकडे गेले. मांत्रिकाने त्याच्या पद्धतीचे इलाज हे सुरू केले. श्रीपती हा सापाच्या दंशामुळे बेशुद्ध झालेला होता. मांत्रिक हा त्याच्या पद्धतीने इलाज करत होता. त्याने त्याचा इलाज पूर्ण झाला असे सांगितले आणि श्रीपतीला घरी पाठवले. तारा ही सगळं बघत होती. त्यानंतर काही वेळानंतर श्रीपती हा जागा झाला. श्रीपतीची शुद्ध ही आली. श्रीपती ज्यावेळी शुद्धीवर आला त्यावेळेस त्याला सर्व प्रसंग सांगण्यात आला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रसंगातून एक विषय हा लक्षात येतो की त्या मांत्रिकाने केलेल्या इलाजामुळे श्रीपतीचा इलाज झाला का? तो साप बिनविषारी होता म्हणून श्रीपतीला काही त्रास झाला नाही? विद्यार्थी मित्रांनो, आपण या विषयावरती विचार केला पाहिजे. मांत्रिकाच्या मंत्रोच्चाराने जर सापाचे विष उतरले असते तर असंख्य ठिकाणी लोकांचं मरण पावले नसते. लोकांना मांत्रिकाव्यतिरिक्त दुसरं काहीच लक्षात आलं नसतं. मग मांत्रिकाने असंख्य आजारांवरती देखील इलाज केला पाहिजे होता, पण असे घडताना दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समाजामध्ये वाढत चाललेली ही अंधश्रद्धा तारा जसं समजवत होती त्या पद्धतीने आपण समजवले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक आजारावरती इस्पितळामध्येच इलाज केला गेला पाहिजे. मांत्रिकावरती अंधविश्वास ठेवून आपण आता चालणार नाही. आपण एक सुशिक्षित नागरिक या माध्यमातून आपल्या समाजाचे उद्बोधन केलं पाहिजे. समाजाकडे जागरूकतेच्या नजरेने आपण बघितले पाहिजे आणि समाजाला देखील आपण जागरूक केलं पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा एक जागरूक नागरिक आपण बनवला पाहिजे. हेच माझं सर्व पालक बंधू